पुणे शहरातल्या टँकर्सची एकूण संख्या 450 ते 500, गेल्या 20 दिवसातल्या एकूण खेपा 10,415. एका टँकरचा सरासरी दर 1,000 रुपये. गेल्या 20 दिवसातली एकूण उलाढाल सुमारे 1 कोटी रुपये. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या टँकर व्यवसायाचा हा लेखाजोखा. शहरात पाण्याचा धंदा तेजीत आहे, त्यामुळेच अनेक ठिकाणी पाण्याचा काळा बाजार होत असल्याचा आरोप होतोय. महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावरून निघालेला टँकर नागरिकांपर्यंत पोहोचतच नसल्याचं नगरसेवकांचं म्हणणं आहे. प्रत्येक प्रभाग समितीला 15 टँकर दिले जातील. त्यांनी काल असं जाहीर केलं की एवढ्या दिवसामध्ये 10,000 टँकर दिलेत. जर 10,000 टँकर दिले तर सर्वसाधारण एका प्रभागाला 132 टँकर मिळाले पाहिजेत. हे 132 टँकर मग गेले कुठं आमच्या प्रभागातले? आणि घेतले असतील तर आम्हाला ॲड्रेस दाखवा. ते काय उत्तर निरुत्तर झालं प्रशासन त्याच्या पुढं. आम्ही 3 दिवस झालं पाण्याच्या टँकरची मागणी करतोय, आम्हाला टँकर मिळाला नाही, पण त्या वॉर्डातली लोक पैसे देऊन टँकर त्यांना लगेच मिळतात. पुण्यामध्ये सध्या 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे, तरी देखील वितरण व्यवस्थेतल्या त्रुटींमुळे अनेक भागातले लोक पाण्यापासून वंचित राहत आहेत. असं असताना टँकरची ही 30 बोंब आहे. महापालिकेचा असो किंवा खासगी टँकर, तो केंद्रावरून निघाला की नेमका जातो कुठे हा प्रश्न आहे. पुण्यामध्ये वितरित होणारे बहुतांश टँकर महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर भरले जातात. या ठिकाणावरून निघालेला टँकर नेमका जातो कुठे यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक टँकरवर GPS सिस्टीम बसवण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत. मात्र हा खर्च परवडत नसल्याचं सांगत टँकर चालकांनी त्याला विरोध दर्शवला आहे. आणि याचाच गैरफायदा टँकर चालक घेत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. आणि म्हणूनच या टँकरमार्फत पाण्याचा काळा बाजार किंबहुना टँकर पळवले जात असल्याच्या तक्रारी देखील येत आहेत. टँकरला GPS यंत्रणा बसवण्याच्या विषयावरून टँकर मालक विरुद्ध महापालिका प्रशासन असा नवा संघर्ष सुरू झालाय. अर्थात प्रशासनाचं नियंत्रण असेल तर टँकर पुरवठा सुरळीत होऊ शकतो. मात्र त्यासाठी गरज आहे संवेदनशील दृष्टिकोन आणि काटेकोर नियोजनाची. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.